त्याचाही तपास करावा लागेल ना. जर मी काही इंडिकेट करत असेल आणि त्याचं रिफ्लेक्शन येत असेल तर नेमकं यातनं काय पाठीमागं होतं कळायला लागेल. शाहू महाराजांच्या साध्या बोळ्या स्वभावाचा कोण फायदा उठवतो, आपल्या स्वतःसाठी राजकारणासाठी फायदा उठवतोय का? आता ह्याचं अनालिसिस म्हणजे महाराजांचा वापर कोण करतोय का? हे बघा, लोकसभेच्या इलेक्शन पासून आपण जर बघितलं तर महाराजांनी कधीच स्टेटमेंट दिलेली नाहीत. महाराज आपण जे म्हणालात त्या पद्धतीनं साध्या आणि सरळ माणूस आहे. महाराजांच्या आत बाहेर असं अंतर्मन फारसं कधी त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. आणि त्यांच्या साधेपणाचा काही लोक जर गैरफायदा घेत असतील तर हे दुर्दैवी आहे. त्यांना ढाल करून आपली राजकारणाची पोळी भाजणं हे गैर आहे. त्यांच्या स्वभावाचा जर काही लोक गैरफायदा घेत असतील तर तेही गैर आहे. पण ते घेत आहेत की नाही हा प्रश्न तुम्ही मला न विचारता, तुम्हाला ज्यांच्यावर संशय आहे की ते घेत आहेत यांना विचारला पाहिजे.